नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत अधिकच वाढ होत आहे. सतत वाढत चाललेल्या पेट्रोल डिझेलच्या दराने अनेक ठिकाणी 90 गाठली असताना बुधवारी हे दर वाढलेच नाहीत. मात्र आता एका दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलची दरवाढ सुरूच आहे. मुंबईत आज पेट्रोल 6 पैशांनी प्रति लिटर महाग झाले. यामुळे मुंबईत आज पेट्रोलचा प्रति लिटर दर 89.60 तर डिझेलचा प्रति लिटर दर 78.42 झालाय. एनसनासुदीच्या सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 6 पैशांनी प्रति लिटर मागे महाग झाले. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी 1 लिटर मागे 82.22 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 73.87 रुपये नागरिकांना मोजावे लागते. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने अद्याप 90 गाठलेली नसली तरी राज्यात बऱ्याच ठिकाणी दराने 90 पार केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरत चालल्याने तसेच अमेरिकेचे इराणी संबंध बिघडल्यामुळे त्यांचा परिणाम तेलाच्या किमतीवर होतोय. तसेच केंद्र सरकारने GST आणला असला तरी इंधन त्यापासून बाहेर ठेवले, त्यामुळे राज्याकडून व्हॅटही लावला जात आहे. गणेश उत्सवात होणाऱ्या गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर देखील बुधवारपासून विसर्जनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पनवेल मार्गावर 4 विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. अनंत चतुर्थीच्या रात्री CSMTA येथून विशेष पहिली लोकल मध्यरात्री 1:30 सुटणार असून पनवेलला मध्यरात्री 2:50 पोहोचेल. शेवटची विशेष लोकल पनवेलवरून 1:40 CSMT साठी रवाना होईल. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. मंगळवारी मध्य रेल्वेने मध्य मार्गावर विसर्जन विशेष लोकल चालवण्याची घोषणा केली होती. हार्बर मार्गावर विशेष लोकल नसल्यामुळे हार्बर प्रवाशांनी प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. अनंत चतुर्थीच्या रात्री पश्चिम रेल्वेने 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर याच धर्तीवर मध्य रेल्वेने देखील मध्य आणि हार्बर मार्गावर 8 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हार्बर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून प्रवाशांच्या टीकेनंतर मध्य रेल्वेला जाग आल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होते. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.